उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या अखेरच्या दिवशी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या भावना गवळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर प्रहार जनशक्ती पक्षाकडून वैशाली येडे आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्राध्यापक प्रवीण पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. 2019 लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात होत असलेल्या मतदारांकरता उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मुख्य पक्षांच्या उमेदवारांनी आपले नामांकन सादर केले. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीनं भावना गवळी यांनी युवा शिवसेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, सुभाष देसाई यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक हजर होते. काँग्रेस पक्षाकडून माणिकराव ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी मंत्री मनोहर राईक, माजी मंत्री वसंतराव पुरके यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी हजेरी लावली होती. प्रहार जनशक्ती पक्षाकडून वैशाली येडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान करत वैशाली येडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलेला उमेदवारी देऊन प्रहारने यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीकडून प्राध्यापक प्रवीण पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.